आज आपण खूप सुंदर असा फोटो केक पाहणार आहोत फोटो केकविषयी खूप साऱ्या जणांना बऱ्याच अशा शंका असतात की फोटो केक कसा करायचा फोटो प्रिंट कुठून आणायची खूप सारे व्हिडिओज आहेत पण तरीसुद्धा पुन्हा एकदा खूप सारं कन्फ्युजन आहे तर चला आज सगळ्या गोष्टी सॉर्ट आऊट करूयात तर इथे मी घेतलेला आहे एक सतरा बाय सतराचा टीन घेतलेला आहे स्क्वेअर शेपचा त्यामध्ये चारशे ग्रॅम प्रिमिक्स घेऊन बेक करून घेतला आणि सेट करून घेतलेला आहे त्यानंतर ही जी फोटो प्रिंट आहे ही शुगर शीटवरती आपल्याला फोटो केक आ, केक मटेरियलच्या शॉपमध्ये आरामात मिळून जाते त्यांच्याकडे फोटो प्रिंट जर का असेल तर नक्कीच मिळते या पद्धतीचं स्टिकर टाईप असते आणि ती आपल्याला जितका केक करायचा आहे जितक्या वजनाचा तितका वजनाचा राऊंड हवा आहे की हार्ट शेप हवा आहे की स्क्वेअर हवा आहे हे त्यांना सांगायचं आणि अर्धा किलो हवा आहे की एक किलो मग ते बरोबर देतात आता ही शीट जी आहे ती मला थोडीशी मोठी झाली बट हरकत नाही आपण डिझाईन अशा टाईपची करू की ती बरोबर आपल्याला या आ, फोटो केकला सूटही होईल आणि फोटो प्रिंट मोठी आहे हे काहीही जाणवायचं नाही तर आता मी हात सगळीकडून यासाठी फिरवून घेते की त्यातली एअर सगळी बाहेर येईल आणि फोटो प्रिंटच्या केकवरती किंवा फोटो केकवरती जे बबल्स येतात ते येणार नाहीत आणि जर का ही प्रोसेस फार महत्वाची आहे फोटो केकमध्ये आणि ही जर आपण केली नाही तर मग आपल्या फोटोला खालच्या साईडनी जी हवा असते ती वरती येण्याचा प्रयत्न करते आणि तिथं बुडबुड्यांसारखं दिसतं बबल्स तयार होतात त्यानंतर इथे मी घेतलेलं आहे छोटंसं मोदक नोझल आणि पूर्ण पायपिंग बॅगला रेड रेड कलर मी लावून घेतलेला आहे आणि क्रीममध्ये सुद्धा तोच रेड कलर मी मिक्स करून घेतलेला आहे माझ्याकडे आहे ब्लॉसमचा रेड कलर तुम्ही इथे जेल जेल कलरसुद्धा वापरू शकता आता फोटो केकचं कसं असतं की आपण जो कलर प्रिंटमध्ये आहे तोच कलर साधारणतः बॉर्डरला आला पाहिजे साधारणतः मला माहीत असल्यानुसार असा रूल आहे असं काही नाही पण तरीसुद्धा एक छान दिसतो त्यामुळे कॉम्बिनेशन आता इथे जो मुलगा आहे त्याचं रेड कलरचा शर्ट आहे त्यामुळे मी रेड कलरचा वापरली बॉर्डर आणि साईडला मी फक्त जस्ट क्रमकोट करून ठेवला होता केक जास्त क्रीमही लावली नाही कारण आपल्याला ही डिझाईन आहे ही पूर्ण केकवरती याच पद्धतीने करायची जेणेकरून मग जास्त क्रीमही होणार नाही आणि केकही छान असा कवर होऊन जाईल आता इथे बघा एक नोटीस तुम्ही केलं असेल तर मी न्यूट्रल जेल अजिबात लावत नाही फोटो प्रिंटवरती कारण की का लावत नाही तेही सांगते आता ह्या डिझाईननी जी आपली मोठी फोटोप्रिंट होती ती बरोबर त्यामध्ये कवर होऊन गेली आणि कुठेही वाटत नाही की आपली फोटो प्रिंट केकसाठी मोठी झाली होती पण बघा किती सुंदर असा हा पूर्ण केक मी त्याच डिझाईनने सेम करणार आहे खूप छान केक झालेला आहे खूप सुंदर दिसत आहे आणि कॉम्बिनेशनसुद्धा छान दिसत आहे तर रेड कलर मी शर्टमुळे वापरला आहे आता एक सांगते न्यूट्रल जेल मी का वापरत नाही जर का आपण केकला न्यूट्रल जेल लावलं आणि केक फ्रीजमध्ये ठेवला तर काय होतं कधीकधी जर का प्रिंट लो क्वालिटीची असेल तर कलर पूर्ण उडून जातो आणि ती एकदम लाईट होते त्यामुळे नाही लावलं तरी फारसा फरक काही पडत नाही जेलने एक चकाकी येते पण मी बऱ्याच वेळेस तुम्ही माझ्या व्हिडिओजमधून बघितलं असेल की मी लावत नाही तर या पद्धतीने बघा मी वरतूनसुद्धा पूर्ण डिझाईन कवर करण्याचा प्रयत्न केला आहे आणि सेम नोझलने जस्ट फक्त हात मी फिरवला आहे तर खूप सुंदर असा केक आपला रेडी झाला आहे इथे तुम्ही नूरचं पाच नंबर सहा नंबर सात नंबर त्यानंतर चौदा नंबर एकवीस नंबर कुठलंही नोझल वापरू शकता तर केक खूप सुंदर झाला आहे आणि होप यू तुमच्या फोटो केकविषयी सगळ्या शंका कुशंका दूर झालेल्या असतील जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा त्याचसोबत आपला एक फ्लॉग चॅनल आहे आणि एक हिंदी चॅनलसुद्धा आहे तर दोन्हींच्याही लिंक्स मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत फ्लॉग चॅनलवरती तुम्हाला खूप सारी माहिती मिळून जाईल तर चला भेटूयात खूप छान अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत ब